कल्याण डोंबिवलीमध्ये अनधिकृत बांधकामांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचा आरोप करत उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी पदाचा राजीनामा दिला, तर शिवसेनेनं भोईर यांचे हे सर्व आरोप फेटाळत त्यांच्यावरच टीका केली आहे। यावरून महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष वाढल्याचं पाहायला मिळत आहे। पाहूयात याचाच हा खास वृत्तांत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा नुकतीच पार पडली आहे। या सभेत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। सभेत उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी अनधिकृत बांधकामांचा विषय मांडला। त्यापूर्वी महापौर विनीता राणे या अचानक आजारपणाचं कारण देत सभेतून बाहेर पडल्या। त्यांच्या गैरहजेरीत भोईर यांनी महापौर पदाची जबाबदारी सांभाळली। या दरम्यान भोईर यांचा विषय आला, पण महापौर नसल्यानं आणि सभेत नगरसेवकांची संख्या कमी असल्यानं सभा तहकूब झाली। यामुळे उपमहापौर भोईर यांनी महापौरांविरोधात घोषणाबाजी करत राजीनामा देण्याची घोषणा केली। शिवसेनेच्या महापौर असे आहेत, शिवसेनेचे नगरसेवक असे आहेत की कुठल्याही प्रकारची कारवाई या अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर करत नाही। म्हणजे अक्षरशः ते अधिकारी देखील भ्रष्टाचारी आहेत आणि शिवसेना देखील भ्रष्टाचारी आहे। आणि बघायला गेले तर अनेक विकास कामं आज रखडलेली आहेत। पत्री पूल म्हणा, वडवली उड्डाण पूल म्हणा, 331 कोटीच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आलेल्या निधीतली कामं म्हणा, म्हणजे कुठल्याच प्रकारच्या कामांची आज अंमलबजावणी या शिवसेनेच्या महापौर करत नाहीत। आणि त्याच्यामुळं मी त्यांच्याबरोबर उपमहापौर म्हणून, भारतीय जनता पार्टीची उपमहापौर म्हणून मी राहणार नाही। आमचे कुठलेच नगरसेवक आज शिवसेना बरोबर राहणार नाही। आम्हाला आज विकास काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये करायचं आहे आणि म्हणून मी आज या उपमहापौर पदाचा राजीनामा देतो। याबाबत शिवसेना सभागृह नेते प्रकाश पेणकर यांनी आम्हाला उपमहापौर यांच्या राजीनाम्याबाबत काही कल्पना नसल्याचं सांगितलं। तसंच उपमहापौर यांचे सर्व आरोप फेटाळत 4.5 वर्ष तुम्ही कुठे होतात असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला। माननीय उपेक्षा भोईर हे उपमहापौरांनी राजीनामा दिल्याची काय आम्हाला कल्पना नाही आहे। आत्तापर्यंत ही सभा तहकूब झालेली आहे आणि शिवसेनेने काय काम नाही केलं का हे त्यांचे आरोप फेटाळतो आम्ही। आत्तापर्यंत ते उपमहापौर त्यांनी का नाही काम करून घेतलं, 4.5 वर्ष ते आमच्याबरोबर आहेत, त्यांना आजच आठवलं का काम नाही केलं म्हणून। आणि अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत प्रत्येक वेळेला महासभेमध्ये चालू असतो विषय, त्यांनी त्यावेळेला ते बोलतात त्यावेळेला त्याला उत्तर मिळतं। 22 वर्षांपासून शिवसेना भाजपच्या युतीची सत्ता KDMC आहे, पण त्यांना प्रशासनावर नियंत्रण ठेवता आलं नाही। आताच त्यांना साक्षात्कार झाल्याचा टोला मनसेनं शिवसेनेसह भाजपवर लगावलाय। सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर कुठल्याही प्रकारचं वचक नाही। आजपर्यंत सत्तेत ते होते एकत्र मिळून, पहिले त्या म्हणजे पहिले भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री किंवा राज्यात सत्ता होती, आज सेनेची राज्यात सत्ता आहे। पण ह्या महानगरपालिकेत तर गेले 22-25 वर्षे लोक एकत्र सत्तेत आहेत ना, यांनी कधीच प्रशासनावर कंट्रोल मिळवला नाही। प्रशासनच यांना नेहमी चालवत आलेलं आहे। कदाचित त्यांना आज साक्षात्कार झाला असेल तर आनंदाची गोष्ट आहे, नवीन काहीतरी ते शिकले असं मी म्हणेन। ऑक्टोबरमध्ये महापालिकेची निवडणूक होणार आहे, पण निवडणुकीआधीच शिवसेना भाजप संघर्ष सुरू झालाय। भाजपनं आपला पाठिंबा काढून घेतलाय, त्यामुळे शिवसेनेला परत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे। या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेसमोर डोकेदुखी वाढली आहे। सुनील जाधव, AM News, कल्याण।